दहशतवाद्याला खतपाणी घालणाऱ्या मंत्र्यांवर त्वरित बडतर्फ कारवाई करावी अशी मागणी दोंडाईच्या शहर भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांनी नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय सक्त वसुली संचालनालय दिल्ली यांनी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम तसेच त्यांची बहीण हसीना पारकर इत्यादी नातेवाईकांसोबत आर्थिक व्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली. दहशतवादाला खतपाणी घालणारे मंत्री नवाब मलिक यांची कसून चौकशी करून त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यपद रद्द करून बडतर्फ करावे अशी मागणी दोंडाईच्या शहर भाजप अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी दोंडाईच्या नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांच्याद्वारे महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले की देशातील दहशतवादाला खतपाणी घालून महाराष्ट्रात मंत्रिपदाचा दुरुपयोग करणारे नवाब मलिक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित मंत्रिपदावरून पायउतार करावे असे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांना जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहराध्यक्ष प्रवीण महाजन, सरचिटणीस डी एस गिरासे, शहर उपाध्यक्ष जितेंद्र गिरासे, संघटन सरचिटणीस कृष्णा नगराडे, सरचिटणीस भरतरी ठाकूर, जितेंद्र गिरासे, अनिल सिसोदिया, नरेंद्र गिरासे, बापू तमखाने आदी पदाधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. याची पार्श्वभूमी अशी आहे की 1992 बॉम्बस्फोट हल्ल्यातील जे मुख्य आरोपी आहे दाऊद इब्राहिम याची अनेक प्रॉपर्टी त्यांच्या बहीण हसीना पारकर आणि त्यांचा भाचा यांच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी विकत घेतली आणि मोठं मनी लॉन्ड्रिंग या माध्यमातून केलं. त्याचप्रमाणे तो पैसा हा काश्मीर येथील जी दहशतवादी संघटना आहे लष्कर ए तोयबा या संघटनेला पुरवण्याचं काम नवाब मलिकच्या खात्यातून 10 लाख रुपये या काश्मीरी दहशतवाद्यांना केला आहे. अशा दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा दहशतवादीला खतपाणी घालणाऱ्या मंत्रीला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये 1 मिनिटसुद्धा ठेवलं नाही पाहिजे. परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार ह्या मिटिंगा घेत आहेत मंत्रालयात मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या आणि त्या नवाब मलिकचं समर्थन करत आहे. त्याचा निषेध दोंडाईच्या शहर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्वरित नवाब मलिकचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी आम्ही आजच्या या नायब तहसीलदार साहेब मोरे साहेब यांच्याकडे केलेली आहे. एमडीटीव्ही न्यूजसाठी समाधान ठाकरे दोंडाईच्या.